आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर बाजार समितीचे चुकीचे धोरण, वाढीव करामुळे 8 दिवस लिलाव बंद. जयसिंगपूर देशभक्त रत्नापन्ना कुंभार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करवाढीचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गेले 8 दिवस येथे होणारे लिलाव बंद आहेत. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार गेली 8 दिवस बंद आहेत. येथे येणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. करवाढीमुळे व्यापारी आणि बाजार समितीच्या वादात शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय व्यापारी आणि बाजार समिती सदस्य यांच्या वादामुळे देशभक्त रत्नापन्ना कुंभार कृषी उत्पन्न बाजार समितीची तोट्याच्या गराड्यात सापडणार हे बाकी नक्की समजले जात आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. कुलदीप भाऊसू डुब्बल, मी दानोईचा शेतकरी आहे. इथं मार्केट कमिटीमध्ये काहीसुद्धा चव राहिलेलं नाही, कारण मार्केटचे सौदे भैरवाले आणि मार्केटमध्ये त्यामुळं व्यापारी लोक माल घ्यायला कमीनं मागाले, त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान व्हालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्याचं यांचं काही उद्देश दिसत नाही आहे. धोरण चुकीचं असल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, याचा तोडगा लवकरात लवकर निघावा.